वाल पिकावरील डोलिका सेलो मोजॅक रोगाचे नियंत्रण। वाल हे वेलवर्गीय पीक खरीप जून जुलै महिन्यात तर उन्हाळी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात हंगामात लागवड केली जाते। या दोन्ही हंगामात रोग शोषक किडींचा आणि त्यांच्याद्वारे प्रसार होऊन विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते। त्या मागील मुख्य कारण म्हणजे सध्याचे बदलते हवामान, वातावरणातील सतत कमी जास्त होत असलेले तापमान। या विषाणूजन्य रोगांपैकी पिवळा मोजॅक रोग हा डोलिका सेलो मोजॅक व्हायरस या विषाणूमुळे होणारा रोग प्रामुख्याने अधिक प्रमाणात आढळून येत आहे। तर डोलिकस मोजॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचे प्रमाण अल्प आढळते। या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी लागवडीपासून रस शोषक किडींचे नियंत्रण करणे अतिशय आवश्यक आहे। डोलिका सेलो मोजॅक व्हायरस रोगाची लक्षणे। सुरुवातीला पानावर लहान फिकट पिवळसर डाग किंवा चट्टे पडतात। रोगाची तीव्रता वाढल्यास पानात गर्द पिवळे चट्टे पडून पूर्ण पान पिवळे पडून त्यात कमी जास्त हिरवट डाग दिसतात। रोगाचा प्रादुर्भाव लवकर झाल्यास झाडाची वाढ खुंटते। अशा वेलींना फुले येण्याचे प्रमाण कमी असते। असलेल्या शेंगा या पिवळ्या पडलेल्या दिसतात। आता रोगाचा प्रसार। वाल पिकात डोलिका सेलो मोजॅक व्हायरस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किडीद्वारे होते। वाल पिकाचे विषाणूग्रस्त झाडे बांधावर घराशेजारी अथवा पिकाशेजारी असल्यास रोग प्रसार होतो। मूग उडीद सोयाबीन कुथीळ घेवडा अशी यजमान पिके किंवा काही गवतावर वाढणाऱ्या पांढऱ्या माशींमार्फत या रोगाचा प्रसार होतो। विषाणूग्रस्त झाडांचे बी हे पीक बियाण्यासाठी वापरल्यास देखील रोगाचा प्रसार होतो। आता यावरील उपाययोजना। या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर त्यावर कोणत्याही रसायनाचा फारसा उपयोग होत नाही, त्यामुळे रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाच्या सुरुवातीपासून काढणीपर्यंत प्रयत्न करावे लागतात। कारण हा रोग पिकाच्या वाढीचा सर्व टप्प्यात येतो। लागवडीसाठी विषाणूजन्य रोग विरहित झाडांचे बियाणेच निवडावे। लागवडीसाठी शक्यतो काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर करावा। लागवडीवेळी शेताभोवती सापळा म्हणून ज्वारी किंवा मका पिकाच्या 4 ते 5 ओळी सर्व बाजूने लावाव्यात। यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते। वाल पिकाशेजारी असलेले पिके विशेषतः भाजीपाला पिकातील पांढऱ्या माशीचे नियंत्रण वेळीच करावे। उदाहरणार्थ मिरची टोमॅटो वांगी बटाटा भेंडी व इतर वेलवर्गीय पिके। आता मूग उडीद सोयाबीन हुलगा घेवडा अशी यजमान पिके वाल पिकात किंवा पिकाशेजारी प्लॉटमध्ये घेऊ नयेत। तसेच अशी कोणतेही विषाणूग्रस्त झाडे बांधावर अथवा आसपास असल्यास उपटून नष्ट करावीत। पीक तणही स्वच्छ ठेवावे। पिकातही विषाणूजन्य रोगाचे लक्षण दिसतात अशी झाडे उपटून त्वरित नष्ट करावी। पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात पिवळे चिकट सापळे 25 ते 30 प्रति एकरही वापरावेत। या पिकात विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होतो, त्यामुळे पीक 4 ते 5 पानावर असल्यापासून फुले येईपर्यंत पांढरी माशी नियंत्रणासाठी फवारणी नियोजन करावे। त्यात सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचे योग्य मिश्रण असावे। आता याच्या नियंत्रणासाठी तुम्हीही खालील फवारणी घेऊ शकता।